सेंट्रल इंडस्ट्री मिनिस्टरच्या खात्याकडून चीफ सेक्रेटरीला पत्र देण्यात आलेलं आहे की ह्या मेट्रो सेटसाठी जी जागा राज्य सरकारने MMRDAला वर्ग केलेली आहे ती जागा ही सॉल्ट पेन लँड आहे आणि तुम्ही दिलेली ही जागा ही चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेली आहे. याआधी माझ्या माहितीअनुसार सॉल्ट पॅनच्या बऱ्याचशा जागा या राज्य सरकारला केंद्र सरकारने वर्ग केला होता 2002 साली. आत्ता ज्या पद्धतीने भाजपचे लोक सुरुवातीला सांगत होते की ही खाजगी जागा आहे, आता कुठेतरी सॉल्ट पॅन लाईन केंद्र सरकारच्या मालकीची आहे, हे सगळं बघून असं दिसते की कुठेतरी भाजपच्या लोकांना मेट्रोमध्ये अडथळा निर्माण करायचा आहे. आरे इथे कारशेट झालं नाही, कांजूरचा कारशेट हा कुठेतरी मुंबईच्या 2 लाईनला मर्ज करणारा कारशेट, 20 लाख लोकांना फायदा मिळवून देणारा कारशेट, त्याला कसा थांबवायचा यासाठी भाजपकडून कट कारस्थान सुरू झालेलं आहे. हे आता स्पष्ट आहे. निश्चित रूपाने जर केंद्राने लेटर पाठवलं असेल तपासून सगळं कागदपत्र सहित केंद्र सरकारच्या इंडस्ट्री डिपार्टमेंटला याचं उत्तर निश्चित रूपाने सरकार देईल.